नमस्कार, अन्नपूर्णा यूट्यूब चॅनलवर आपले अगदी मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण हॉटेलमध्ये भाज्यांसाठी जो मसाला वापरतात त्या पद्धतीने हा मसाला बनवलेला आहे आणि काय नाही, अगदी घरच्याच वस्तू वापरून हा मसाला बनवलेला आहे। याच्याने आपण भरले टमाटे, कारले किंवा कुठलीही ग्रेव्हीची भाजी बनवू शकतो, कुठल्याही मसाल्याच्या भाजीतसुद्धा हा मसाला आपण वापरू शकतो। त्याच्यासाठी मी हरभऱ्याची डाळ घेतली थोडीशी, तुम्ही याच्यापेक्षा कमी जास्त प्रमाण तुम्हाला जेवढा मसाला बनवायचा त्याप्रमाणे घेऊ शकतात। मला हा मसाला 2-3 भाज्यांना वापरायचा आहे, त्याच्यामुळे मी थोडं असं प्रमाण घेतलं आहे। हरभऱ्याची डाळ चांगली भाजून झाल्यानंतर एका पॅनमध्ये आपण सगळे मिश्रण भाजून घेणार आहोत, आपण जे जे घेतलं आहे ते। त्याच्यानंतर मग मुगाची डाळ घेतली, असंच थोडं थोडं घेतलं आहे मी। आपल्याला जर आपण हा मसाला वर्षभरसुद्धा साठवणुकीसाठी बनवू शकतो। मुगाची डाळ भाजून झाल्यानंतर पांढरी उडदाची डाळ घेतली, ती पण छान परतून घेतली। ह्या सगळ्या डाळी भाजताना छान स्मेल येतो आहे, छान कलर पण आला आहे सोनेरी। त्याच्यानंतर मठाची डाळ भाजून घेतली, मठाची डाळ बारीक असते त्याच्यामुळे हिला भाजायला कमी वेळ लागतो। मठाची डाळनंतर थोडी मेथीचे दाणे, ते पण मी चांगले परतून घेतले, त्यांना पण चांगला लालसर कलर येईपर्यंत। मग नंतर बडीशोप, ओवा आणि तीळ हे सगळं एक सोबत मी भाजून घेतलं, चांगलं तळतळ फुटेपर्यंत। खरपूस भाजलं की याच्याने स्वादही छान येतो आणि जो आपण भाजी करताना स्मेल येतो ना तोही सुंदर येतो। आणि ह्यानिमित्ताने सगळे पौष्टिक घटक आपल्या शरीराला मिळतात। हे सगळी भाजणी आपली तयार झालेली आहे। आपण याच्यात शेंगदाणे वापरू शकतो, पण शेंगदाणे लसूणचा हा मसाला आपण वेगळा करून ठेवू शकतो, कारण याच्यासोबत जर दळलं तर ते मिश्रण सगळं जाडसर राहून जातं। म्हणून मी आता हे सगळं डाळी आणि बडीशेप ओवा ते सगळं मिश्रण असं 2 वेळा करून मिक्सरमधून अशा प्रकारे बारीक करून घेतलं आणि एका भांड्यात गार व्हायला काढून घेतलं। पुन्हा उर्वरित सगळं ते भाजणी आहे ती टाकून परत मिक्सरमध्ये फिरवून घेतली आणि ते पण असं छान बारीक करून घेतलं आणि एका भांड्यात चांगलं गार होऊ दिलं। गार झाल्यानंतर त्याला आपण एका कंटेनरमध्ये भरून देऊ शकतो। फ्रीजमध्ये ठेवलं, बाहेर ठेवलं तरी हा मसाला वर्षभर खराब होत नाही आणि आपला असा सुंदर असा भाजणीचा मसाला तयार झालेला आहे। याच्यात आपण कुठल्याही मसाल्याच्या भाजीत किंवा ग्रेव्हीत किंवा कोरड्या भाज्यांमध्ये मसाल्याचे टमाटो कारल्यांमध्ये वापरू शकतो। असा सुंदर मसाला आपला छान तयार झालेला आहे। तुम्हाला आवडल्यास तुम्ही नक्की करून बघा आणि अगदी पौष्टिक मसाला आहे हा। तुम्ही तुमचा अमूल्य वेळ देऊन हा व्हिडिओ पाहिला, त्याबद्दल तुमचे खूप खूप मनापासून आभार। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल, अशा पद्धतीने बनवलेला मसाला आवडला असेल, तर अन्नपूर्णा चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू, धन्यवाद।